हे बघ, ब्रेनचे चार लोब्स म्हणजे पार्ट असतात. पहिला फ्रंटल, ज्यामुळे आपल्याला स्मेल कळतो. दुसरा पॅराइटल, ज्यामुळे आपल्याला टेस्ट कळते. तिसरा ओसिपिटल, ज्यामुळे आपल्याला व्हिज्युअल समजतात. आणि चौथा टेम्परल, ज्यामुळे आपल्याला ऐकायला येतं. ओके, छान समजवलं सर. पण हे सगळं तुला कसं काय येते? कारण माझ्या ब्रेनचे चार लोब्स खूप छान काम करतात. अगं, मी श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा फाउंडेशन कोर्स अटेंड केला होता ना, त्यामध्ये त्यांनी ब्रेन, किडनी, लिव्हर असे सगळे ऑर्गन्स आमच्या हातात देऊन एक्सप्लेन केलं होतं. आणि आता मी तिथे ऍडमिशन पण घेतलंय. तूही घे, नाहीतर नंतर पश्चाताप करत बसशील. आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी आजच निश्चित करा आपला प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. सावळ्याच्या बाळू लोखंडाची खुर्ची चक्क इंग्लंड मधील मँचेस्टर मध्ये. सध्या सोशल मीडियामध्ये सांगलीच्या तासगाव तालुक्यातील सावळज मधील बाळू लोखंडे यांची चर्चा सुरू आहे. मात्र ही चर्चा काही राजकीय किंवा सामाजिक नाही, तर ही चर्चा आहे चक्क एका लोखंडी खुर्ची बाबत. हो, विश्वास नाही बसत ना, पण हे खरं आहे. इंग्लंड मधील मँचेस्टर या भागातील एका रेस्टॉरंट बाहेर ही खुर्ची प्रसिद्ध क्रीडा समालोचक सुनंदन लेले यांना दिसली आहे. लेले यांनी तात्काळ याबाबत आपल्या स्वतःच्या ट्विटर हँडलवर व्हिडिओ पोस्ट केला. सुनंदन लेले हे मँचेस्टर मधील अल्ट्रिम बंकम या भागात फिरत असताना ही खुर्ची पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसल्याचं देखील सुनंदन लेले यांनी या व्हिडिओमध्ये सांगत आहेत. मँचेस्टरच्या अल्ट्रिम बंकम भागातील टाउन सेंटरला मी आलेलो आहे. छान वातावरण आहे इथे, मस्तपैकी समरचे शेवटचे दिवस आहेत. फक्त एका गोष्टीनी मला धक्का बसला, आणि ते म्हणजे हे. या खुर्चीच्या मागे बाळू लोखंडे सावळज असं देवनागरी लिपीत लिहिल्याचं देखील आपल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याबाबत आम्ही बाळू लोखंडे यांना विचारलं असता बाळू लोखंडे असं म्हणतात की आमचा मंडप व्यवसाय असल्याने आमच्या ग्राहकांना बसण्यासाठी लोखंडी खुर्च्या होत्या, पण ग्राहक प्लास्टिकच्या खुर्च्या पसंत करत असल्याने आम्ही त्या खुर्च्या भंगारात 10 रुपये किलोने कवटे महंकाळ येथे विकल्या. त्यानंतर मात्र त्या खुर्च्या तिकडे कशा गेल्या याचा मला कौतुक वाटतं. याबाबत बाळू लोखंडे यांच्याशी वज्रधारीने केलेली ही बातचीत. सत्तेच्या खुर्चीचा खेळ आपण आजपर्यंत अनेकदा पाहिला असेल, परंतु सावळज तालुका तासगाव मधील एका मंडप व्यवसायाची खुर्ची सावळज मधून थेट लंडन मध्ये मँचेस्टर या शहरामध्ये पोहोचले आहे. क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांच्या एका छोट्याशा व्हिडिओ नंतर सावळजच्या बाळू लोखंडेची खुर्ची ही इंग्लंड पर्यंत कशी पोहोचली याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आज आपण थेट भेटूया बाळू लोखंडे यांना. नमस्कार. नमस्कार. आपण आपली खुर्ची थेट लंडन पर्यंत पोहोचली आहे, आपण मंडप व्यवसाय आहात असं कळतंय. आपण ही खुर्ची आपण कधी घेतली होती? ही खुर्ची घेऊन कमीत कमी एक 15 ते 20 वर्ष झालेली आहेत. आणि आपण ही खुर्ची देऊन 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ही खुर्ची आज लंडन मध्ये पोहोचते, ही खुर्ची आज तुम्हाला सोशल मीडियात बघायला मिळाल्यानंतर काय वाटलं? समाधान वाटलं मनाला. ही खुर्ची बघितल्यानंतर मनाला चांगलं समाधान वाटलं. आपण ही खुर्ची का विकली? काय गरज नाही, काय आता त्याचा बोजा भी जास्त होता. कमीत कमी 13 किलोची खुर्ची होती. ट्रॅव्हलिंगला इकडे तिकडे अडचण यायची, लेबरला त्रास व्हायचा, त्यामुळे आपले म्हणते ही बघून. आता प्लॅस्टिकचा जमाना आल्यामुळे प्लॅस्टिक खुर्ची आणली आपण ती देऊन. एकंदरीत काल परवापासून सोशल मीडियामध्ये आपला व्हिडिओ आणि आपलं नाव एवढं धुमाकूळ घालत आहे, आपल्याला काय लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत? अहो, काय फोन सारखे चालू आहेत, लांब लांबहून फोन येतात, भरपूर चालू आहे. रात्री 12 वाजेपर्यंत फोन चालू होते, आज दिवसभर फोन चालू आहेत. लोक काय विचारतात, खुर्ची तिकडे गेले का बाळू लोखंडे तिथे गेले म्हणून विचारतात? नाही, लोक विचारतात ना ही खुर्ची तिथे गेली कशी. आता काय, मला तर काय त्यातलं माहित. बाळू लोखंडे यांच्या खुर्चीचा प्रवास सावळज टू मँचेस्टर पर्यंत पोहोचलेला आहे, त्यांनाही त्या गोष्टीचं समाधान आहे. हे एक उत्तम मंडप व्यावसायिक आहेत. सावळज आणि सावळज परिसरामध्ये यांचा मंडपाचा फार मोठा व्यवसाय आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांच्या यादीमध्ये बाळू लोखंडेंचं नाव घेतलं जातं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करत त्यांनी ह्या व्यवसायामध्ये आपला जम बसवला आहे. गेली दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटाशी सामना करतानाही छोटे मोठे का होईना कार्यक्रम करून ते आपले कुटुंब चालवत आहेत. बाळू लोखंडेंच्या ह्या खुर्चीचा प्रवास जसा मँचेस्टर पर्यंत पोहोचला तसा त्यांचा व्यवसायही मोठा हो अशी त्या आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद.